नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षता, तुम्ही पाहताय राष्ट्रसह्याद्री न्यूज. राष्ट्रसह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूया बातमीकडे. गेले अनेक दिवस देऊर बिचुकले या रस्त्यासाठी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी रेल्वे भुयारी मार्गासाठी व देऊर बिचुकले रस्त्यासाठी पत्रव्यवहार करून सुद्धा रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थ्यांनी नवीन रेल्वे ट्रॅकवर येऊन रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घालत याबाबत जबाब विचारला. यावेळी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तनावाचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु यावेळी कोणताच प्रश्न मार्गी न लागल्याने देऊर व बिचुकले ग्रामस्थ यांनी उग्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलाय. याबाबत घेण्यात आलेला हा आढावा पाहूयात. असं तुम्ही गृहित करता, आपण अडवला तर त्यांचं काम आहे कागदपत्र घेऊन या लोकांची साधी मागणी झाली की एक आहे तुम्हाला चुकण्यापासून देऊरपर्यंत रस्ता नाही मागत. तुम्ही गुजरवाडी गेटचं तोडले, सर्व्हिस रोड दिलेला आहे, वाटरला ज्या प्रमाणे मिटिंग झाली मुरुम पडला होता, आम्ही मुरुम टाकून देतो. आमचं त्याच्यावर अजिबात समाधान होणार नाही. आम्हाला तो प्रॉपर रस्ता करून पाहिजे. रिमिक्स करून द्या नाहीतर बिटुमिनस करून द्या, विषय तो नाही. पण तुम्ही करून देणार आहे का नाही, हो किंवा नाही, आम्हाला इथं रस्त्याने जाताना प्रॉब्लेम होतो. इथं पुला खाली पाणी साठत, तर आम्हाला रस्ता करून द्या. माझे नाव सोहम सतीश पवार, मी बिचुकले. माझे नाव गाव शाळेचे नाव श्री मुदाजी विद्या मंदिर देऊर. आम्ही इथनं रेल्वे ट्रॅक वर न जातो तेव्हा आम्हाला रेल्वेची भीती वाटते, म्हणून खालनं जाताना तर चिखल आणि पाणी असते, म्हणून आम्हाला रस्ता करून द्यावे आणि पाणी काढून द्यावे. मी आंबीराव कदम, देऊरचा एक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी. या प्रकल्पासाठी माझी ही जमीन गेलेली आहे. ज्यावेळी ही जमीन ग्रहण करायची प्रोसिजर चालली होती त्यावेळेस श्रीनिवास पाटील लोकल आमदार आणि प्रांत तहसीलदार कलेक्टर यांच्यासोबत आमची मिटिंग झाली. त्यावेळेस आम्ही म्हणलं आमच्या जमिनी देतो, पण आम्हाला सर्व्हिस रस्ता, आम्हाला शेती आणि येण्यासाठी रस्ता हा चांगला बनवून द्यावा, आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी म्हणून मान्य केलं होतं. पण आज आम्हाला दिसून असं येतंय की आज आम्हाला रस्ता ते देत नाहीत, सर्व्हिस रोड काढून देत नाहीत, त्यामुळं लोक सगळे संतप्त झालेत आणि लोक आता ट्रॅकवरून उभे राहिलेत आणि आता लोक या पवित्र्यात आहेत. जर आमच्या मागण्या ठरल्याप्रमाणे जर नाहीत मान्य केल्या तर आम्ही रेल्वे रोको आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहोत. हे आंदोलन आम्ही अति तीव्र करणार आहोत. आमच्या आता जीवन मरणाचा प्रश्न आहे, आम्ही पेरण्या करू शकत नाही. आमचं वर्षाच्या चारू हे पीक असतं, हेच पीक आम्ही घेऊ शकत नाही. आम्हाला रस्ताच नाही जाणार कुठून. आमची लहान लहान मुलं परगावातून चालत चिखलात येतात आणि रेल्वे क्रॉसिंग करता येत नाही. ब्रिज खालून असा ब्रिज काढलाय की तिथे कमरे इतकं पाणी आणि चिखल मिश्रित पाणी, त्या पाण्यात त्यांना जायला येत नाही. रेल्वे ट्रॅक क्रॉस करून जातात आणि यात एक अपघात घडलाय. छोटा मुलगा, शाळकरी मुलगा रेल्वेने उडवला, तो खालात झाला, असे वारंवार घडून नाही. म्हणून आमची मागणी की मुलांच्यासाठी चांगला एक रस्ता काढून द्यावा आणि शेतकऱ्यांसाठी परमनंटली सोय करून रस्त्याची द्यावी. सर्व्हिस रस्ता कायम पिंपोड हद्दीपासून वाटर हद्दीपर्यंत सर्व्हिस रोड दोन्ही बाजूने काढून द्यावी ही आमची सर्वसामान्य साधी मागणी आहे, ती यांनी मान्य करावी. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत पवार, सरपंच बिचुकले. देऊर बिचुकले जो रस्ता आहे त्या देऊर बिचुकले रस्त्याच्या ठिकाणी जिथं रेल्वे क्रॉसिंग झालेलं आहे त्या अंडरपासच्या ठिकाणी जो पडणाऱ्या पावसामुळे जो प्रॉब्लेम निर्माण होतोय त्यासाठी आम्ही देऊर बिचुकले दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेलो आहे. विषय असा आहे की जे दोन्ही आता लाईन गेलेले आहेत त्या दोन्ही बाजूचे जे रस्ते आहेत ते रस्ते करून पाहिजेत आणि जे पुलाखाली पाणी साठतंय, एक पाऊस पडला तर 4 ते 5 महिने विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना ह्या बाजूने तिकडे जाता येत नाही आणि हे नाईलाज असतो मुलं जीव धोक्यात घालून शाळेत जातात रोज. त्यामुळं या दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आणि या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलो, त्यांना समोपचारानं विचारलं की तुम्ही आमचे रस्ते कधी करून देणार, तो ड्रेनेजचा प्रश्न कधी सुटणार, पण आम्हाला काही समाधान काय उत्तर त्यांनी मिळालं नाही त्यांच्याकडून की जेणेकरून गेली 2 वर्षापासून ज्यावेळी श्रीनिवास पाटील खासदार होते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या लेटर पॅडवर आम्ही पत्र रेल्वेला तशा पद्धतीनं पत्रव्यवहार केला होता, पण अजूनही
प्रत्यक्षात या ठिकाणी ना रस्त्याचं काम सुरू झालं ना पुलाचं काम सुरू झालं, त्याच्यामुळे आता या ठिकाणी दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या भावना अतिशय संतप्त आहेत आणि आम्ही लोक आता ह्या ह्याच्यावर सोल्युशन काढल्याशिवाय पुढचं काम करून देण्याच्या ह्या पवित्र्यात आहोत. नमस्कार, मी केशव देशमुख, देऊर मधला एक शेतकरी. गेल्या 3 वर्षापासून हा ट्रॅकचा खेळ चाललेला आहे. तुम्ही जर उजवीकडे बघितलं तर तिथं जो ट्रॅक आहे त्या ट्रॅक आणि नवीन ट्रॅकमध्ये जे अंतर आहे हे 25 मीटरचं अंतर आहे. जर तुम्ही डाव्या बाजूला बघितलं तर तो कमीत कमी 10 फूट खाली गेलेला आहे. जो रस्ता शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासारखा होता तो आज डीप खाली गेल्यामुळे त्याला त्याच्या शेतात जाता येत नाही. पहिल्या वेळेला हा जो वेळेला जो ट्रॅक केला होता त्याची रुंदी लांबी होती 27 मीटर, त्यानंतर तो झाला 32 मीटर आणि काही ठिकाणी तो 54 मीटर. म्हणजे रेल्वेने सांगितल्याप्रमाणे एकदा नाही दोनदा नाही तर 3 वेळा प्लॅन चेंज केला. चेंज केल्यानंतर सुद्धा त्यांनी आतापर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचा डॉक्युमेंट त्यांनी दिलेला नाही आहे. रस्ता करून देतो हे आपण स्वतः शेतकऱ्यांनी पत्र दिलेलं आहे, प्रांत ऑफिसला आहे, परत तुमच्या कलेक्टरला आहेत, ते येऊन व्हिजिट करून गेले. त्यानंतर प्रांत बदलले असल्यामुळे नवीन प्रांत काय अजून आलेले नाही आहेत, पण त्यांनी जर हे बघितलं आणि जर ते केलं तर हा जो डीप झालेला रस्ता तोही व्यवस्थित होईल आणि हे जे मध्ये शेतकऱ्यांची जमीन वाया गेलेली आहे त्याची काय आवश्यकता नव्हती. हा रस्ता बनवून मिळावा, शाळेत लहान लहान मुलं ही जातात. आता ह्या 10-15 मुलं आता आहेत, 15-20 मुली गेल्या, 40 ते 50 लहान मुलं येतात, 100 ते 300 शेतकरी इथून हे रोज येणं जाणं करतात. प्रत्येकाकडे ट्रॅक्टर आहे, पेरणीचे दिवस चालू आहे, पेरणी होत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो ऊस काढल्यानंतर ऊस जो इथून निघाला पाहिजे तो 14 किलोमीटर दूरून जातोय, तो फक्त 2 किलोमीटरमध्ये जाण्यासारखा हा रस्ता आहे. तर तो करून दिला तर आपल्याला शेतकऱ्यांना अडचण होणार नाही आणि रेल्वेला ही विनंती राहील की मुलांकडे आणि शेतकऱ्यांकडे पाहावं आणि हे सगळं व्यवस्थित करून द्यावं ही नम्र विनंती. या अगोदर तुम्ही कोणाला मागणी केली संदर्भात या पुलाच्या संदर्भात आणि रस्त्याच्या संदर्भात? 2020 मध्ये 27 डिसेंबर 2020 माननीय खासदार साहेब श्रीनिवास पाटील यांनी पत्र दिलं. आम्ही बंडू बुटे, आम्ही एक 7-8 शेतकरी DRM ऑफिसला गेलो, तिथं भेटलो आम्ही त्यांना. भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला जे जे सांगितलं होतं ते आम्ही कागदावर उतरून त्यांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक श्रीनिवास पाटलांबरोबर आपण साताऱ्यात बैठक घेतली, रेल्वेचे सगळे अधिकारी, BDO, प्रांत, कलेक्टर सगळे एकत्र येऊन, कारण ते प्रत्येक वेळेला वेगवेगळं उत्तर देत होते. मग रेल्वेचे अधिकारी सगळे एका टेबलवर आल्यानंतर सगळं फायनल व्यवस्थित झालं. पण त्यानंतर जे बोलले ते आज झालेलं नाही आहे, त्यामुळे हे जरा शेतकरी संतप्त आहे.